जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्ववस्ती या ठिकाणी बाल आनंद मेळावा आणि खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या उपक्रमाचे उद्घाटन मी सर्व महिलांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पूजन करावं। आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनीषाताई आठोळे त्याचबरोबर सर्व सदस्य आमच्या मातापालक संघाचे अध्यक्ष शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व महिलांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पूजन करून घ्यावं। या प्रसंगावचे माजी सरपंच उज्ज्वलता आठोळे याही उपस्थित आहेत। उद्घाटन प्रसंगी श्रीफळ वाढवण्यासाठी मी पूर्ववस्तीचे ज्येष्ठ नागरिक श्री आप्पा गणपत आठोळे यांना विनंती करतो की आपण श्रीफळ वाढवून या खाऊ गल्ली आणि बाल आनंद मेळाव्याचं उद्घाटन करावं। उपक्रमासाठी उपस्थित सर्व पालकांचं सर्व ग्रामस्थांचं आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्टॉल लावलेले आहेत त्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये मी शाळेच्या वतीनं शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब काळे सर माझ्या सहकारी शिक्षिका सुभेदार मॅडम अंगणवाडी ताई या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि या बाल आनंद मेळाव्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो। सर्वांना विनंती आहे की भरपूर खरेदी करा आणि आमच्या मुलांच्या आनंदामध्ये सहभागी व्हा। सर तुमच्याबद्दल आणि तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्याबद्दल म्हणजे आज तुम्ही उपक्रम राबवलाय बाल आनंद मेळावा खाऊ गल्ली उपक्रम, तर तुमच्या शाळेचा पट आणि तुमच्या शिक्षकांबद्दल थोडं सांगा। आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्ववस्ती या ठिकाणी जमलेल्या सर्व पदाधिकारी त्याचबरोबर पालक विद्यार्थी या सर्वांचं मी प्रथमतः शाळेच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो। आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्ववस्ती या शाळेचा पट 63 असा असून त्याचबरोबर अंगणवाडीचा पटही 25 आहे। तर या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्ववस्ती या ठिकाणी अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी आपण राबवत असतो। त्यातलाच एक उपक्रम म्हणजे बाल आनंद मेळावा म्हणजेच बाजार आणि खाऊ गल्ली असा दुहेरी संगम या ठिकाणी आपण साधलेला आहे। तर या उपक्रमातून मुलांना बाजाराचं महत्त्व कळावं, त्याचबरोबर देवघेव कशी चालते, त्याचबरोबर नफातोटा, विद्यार्थ्यांना वजन या सर्व गोष्टींची माहिती या ठिकाणी व्हावी या उद्देशानं हा
बाल आनंद आणि खाऊ गल्ली हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। तर हे राबवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती त्याचबरोबर या ठिकाणचे सर्व पालक त्याचबरोबर माझे सर्व सहकारी लंबाचे सर असतील, सुभेदार मॅडम असतील आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि आभारही या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद सर। मॅडम तुम्ही काय खरेदी करताय आता मुलांच्याकडून? कोबी घेतला आणि मेथीची भाजी। मेथीची भाजी, मग कशी मेथीची भाजी कशी घेतली आणि कोबू कसा घेतला? त्यांनी तुमच्या बरोबर रुपयाला 3 आहेत, एकदम स्वस्त आहे। हा, परंतु मुलांनी तुम्हाला बरोबर असं व्यवहारातून त्यांनी म्हणजे पैसे बरोबर दिले घेतले? हो, बरोबर दिले। हा हा हा, तेच विचारायचं होतं। काय घेताय? आवळा। कसा आहे आवळा? अरे लय भरली वाटी। केअर बॅग द्याय पाहिजे होत्या घरून छोटे छोट्या। द्राक्ष, लसूण असा पालेभाज्या आणि फळभाज्यांचा सगळा विक्रीसाठी उपलब्ध आहे खाऊगल्लीमध्ये। चिकन करायला लागते का नाही तुला? अजून काय काय आणलं विकायला? येतील येतील आता घ्यायला। गेवड्याची शेंग कशी विकणार आहे? आता गेवड्याची शेंग कशी विकणार आहे? मोजून आणली का करून? मग कितीला दिला? 15 रुपयाला। 2 घेतले तर 30 रुपये का? आता विकली का तू? किती विकली आतापर्यंत? 1 विकला का? पैसे दिले का? किती घेतले त्यांच्याकडून पैसे? पैसे किती दिले त्यांनी? मग एक मग दिला 15 रुपयाचा, माघारी किती दिले त्यांना पैसे? 35 रुपये दिले का? बर बर, हिशेब करून त्यासाठीच बाजार भरवले आज। दीदी कितीला दिला पोळा? हा, किती दिले पैसे त्यांनी तुला? 5 रुपये दिले होय, जास्त नाही दिले? नाही, 10-15 रुपये असे गोंदे दिले। म्हणजे माघारी किती दिली? 5 ठोका दिला आणि चैत्राली काय घेतलं? तायडे त्यांनी काय घेतलं आता? किती घेतले पैसे? किती दिले ते? 50 दिले ते का? पुढे एकच घेतला का? पैसे किती दिले माघारी? 10 रुपयाला दिलं का पुढं? हा बरोबर आहे। किती 10 ला 2 आहे? 10 ला 2
दीदी पाणी पुरी किती लय 10 रुपये लय काय का 10 ला 4 येतात का आतापर्यंत किती विकल्या 4 प्लेट कितीच्या झाल्या 40 च्या झाल्या का मॅडम पण तुमच्या आल्या तिथं खायला त्यांनी पैसे दिले का तुला मॅडम खाल्लं नाही का अजून बर 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 काय घेतला त्यांनी हा गोबी घेतली का किती घेतली किती 2 का 1 पैसे दिले का त्यांनी दे त्यांचे पैसे बर त्याच्याकडे दे पैसे कुठमीर कोणाचे आहे त्याच्यावाले आहे ना तुझ्यावाली दादा पैसे त्याच्याकडे दे त्याच्याकडे दे घ्यायची अजून यांची घ्यायची छान आहे किती कसे दिले रे शेंगदाणे 5 रुपयाला का पैसे दिले का त्यांनी शाळेला किती वेळा पाचवेळा मग त्याला का बसायला विकायला काय चाललंय की तुमच्या शाळेत चांगलंय चांगलंय सर तुम्ही नंदादेवी शाळा सोडून पूर्ववस्ती शाळेचा उपक्रम पाहण्यासाठी इथं आलात तर इथला उपक्रम पाहून त्या मुलांचा म्हणजे व्यवहारातलं ज्ञान त्यांना उपजत होत आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की बाबा लहान मुलं आज बाजार विक्री करतायत भाजीपाल्याची हा प्रत्येक शाळेने राबवण्यासारखा खूप छान उपक्रम आहे यामध्ये मुलांना व्यावहारिक ज्ञानाची संकल्पना दृढ होते त्यामुळे आपल्या वडिलांसोबत आपल्या आईसोबत जेव्हा लहान मुलं दुकानामध्ये किंवा वेगवेगळ्या शॉपमध्ये जातात तेव्हा त्यांना आर्थिक जे गणित असतं ते आर्थिक गणित त्यांच्या लक्षात येतं आणि त्यामुळे मुलांचं व्यावहारिक ज्ञान हे दृढ होतं हा पूर्ववस्ती शाळेने राबवलेला उपक्रम खूप छान आहे आणि माझ्या त्या शाळेच्या उपक्रमाला खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद काय आणलं काय पाणीपुरी कुणी बनवली तुम्हीच बनवली होय कितीला 1 10 ला का शाळेला कितीला आहे तू 34 ला का
5 rupaye la काकडी कशी दिली दिवस तुम शूटिंग मध्ये खाताने बाजारात बाजारात खाताने देतो आपल्या पूर्ववस्ती शाळेमध्ये बालमेळावा म्हणजे छान असा उपक्रम पूर्ववस्ती शाळेने राबविला आहे. तर तुम्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, तर या बालमेळाव्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप छान केलंय आणि पालकांचा पण खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय, म्हणजे मुलं पण व्यवस्थित करतायत आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीने वस्तीवरच्या सगळ्या पालकांनी मिळून एकत्र येऊन मुलांना मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिलेला आहे. धन्यवाद. सर, तुम्ही आता काहीतरी खरेदी केलं लहान मुलांकडून ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली शाळेत शिकवता आणि आज त्यांच्याकडून खरेदी काहीतरी तुम्ही वस्तू केलेली आहे बघा, तर काय तुमचा अनुभव आहे तो शाळेतील आणि आता प्रॅक्टिकली त्यांच्याकडून तुम्ही ज्यावेळेस खरेदी केली त्यावेळेचा अनुभव? वर्गात जेव्हा आम्ही ते शिकवतो तेव्हा ते फक्त औपचारिक असतं ते, आणि आता जे मुलं शिकतायत हे अनौपचारिक आहे आणि हे प्रॅक्टिकल आहे. म्हणजे आम्ही जेव्हा गणित शिकवतो तेव्हा आम्ही फळ्यावरती असं लिहून देतो की 20 रुपयाचा बाजार घेतला तर 30 रुपये दिले तर माघारी पैसे किती येतील. आता ह्या मुलांनी हे प्रॅक्टिकल शिकव म्हणजे शिकले ते. आता मी साधारण 30 रुपयाची खरेदी केली आणि त्या मुलाला मी म्हणजे मला ऍक्च्युली 25 रुपयाची करायची होती खरेदी, त्या मुलाकडे 5 रुपये सुट्टे नव्हते, त्याने मला आणखीन 5 रुपयाचं एक पॅकेट दिलं, म्हणजे त्यानं तो 30 रुपयाचा हिशोब पूर्ण केला. हा प्रॅक्टिकल अनुभव मुलांना मिळतोय आणि हे व्यवहाराच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हा उपक्रम घेण्यामागचं कारण हेच आहे? हो, अगदी हेच कारण आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आता हे प्रॅक्टिकल जेव्हा ज्ञान मुलांना मिळतं तर ते त्यांच्या चिरकाल स्मरणात राहतं. खरंय खरंय सर, खरंय. धन्यवाद धन्यवाद. सर, तुम्ही पूर्वस्तीवल्या शाळेमध्ये आज आला आहात, तर तुम्ही नेमकं या उपक्रमात मुलांच्याकडून काय खरेदी केलं आणि या उपक्रमाबद्दल काय सांगाल? हा उपक्रम मुलांना व्यवहार ज्ञान मिळण्यासाठी आणि प्रत्यक्ष बाजारामध्ये व्यवहार कसा चालतो हे कळण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव खूप सुंदर आहे. इतर वेळी मुलं फक्त पाहत असतात, आज त्यांना हे करून बघायची संधी मिळालेली आहे. मग वेगवेगळे व्यावसायिक आपला व्यवसाय कसा करतात, भाजीपाला विकणारे असतील, तर ते प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी शाळेने अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी केलेला आहे आणि तो पाहण्यासाठी मी आवर्जून आलेलो आहे. सध्या आम्ही खाऊ गल्लीचा आनंद घेतलेला आहे, आता याच्यानंतर भाजीपाला वगैरे खरेदीचा आनंद घेणार आहे. शक्यतो प्रत्येक मुलाकडून काही ना काही घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि मुद्दाम त्यांना थोडेसे आडवे तिडवे प्रश्न विचारून त्यांना खरंच व्यवहाराचं नॉलेज आहे का किंवा ते कशा पद्धतीने व्यवहार करतात हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. नक्की सर, धन्यवाद.
नाव काय तुझं? बर, काय आणलं विकायला? किती रुपयाला पुडी? मी चार घेतल्या तर कमी नाही होणार काय? बर, दे चार पुड्या. किती विक्री झाली रे आतापर्यंत? लय तरी किती झाली, आकडे सांग ना. लय म्हणजे किती वळखायचे आम्ही? किती रुपये किती झाले? 300 रुपये झाले का? 300 रुपये झाले म्हणले 10 रुपये लय काय का? मग किती पाणीपुरीच्या प्लेट विकल्या आतापर्यंत? हा, असंच मग विचारलं तर ते सांगता आलं पाहिजे ना. आणि तुझा ते मोठा पाहिजे किती उलाय? छोटा आहे का तू? किती उलाय ते? प्लेट कितीला विचारा का त्यांना? एवढ्या लागले 10 रुपयाला. स्वस्त लावली ना. तुमचा दुकानदार कोण आहे? पैसे दुकानदाराकडे देऊ द्या की त्याला करू द्या ना. तू दे आता पैसे मागारे. किती दिले त्यांनी पैसे? तुम्ही ठेवा पैसे खाली. किती दिले पैसे? 50 दिले. किती द्यायचे? 10 घ्यायचे आपल्याला. 50 मधनं 10 गेल्यावर किती राहिले खाली? 40. किती? तू कुठे गेलता?
पैसे दिले का यांनी? किती दिले? 10 दिले होय. जास्त नाही दिले? ते पप्पा कोण गेले घेन आणतो. ₹10 एक पेंडी का हा किती झाले आता पैसे किती झाले 300 रुपये झाले का अजून दुसरं काय आणले विकायला नमस्कार सर आपण कुठून आला आहात या बाजारासाठी आणि आता आपण काय खरेदी केलं तर त्याबद्दल आणि या उपक्रमाबद्दल आपण काय सांगाल मी नंदादेवी गावकर रहिवासी आहे विजय आठवे आम्हाला म्हणजे खरं पाहिलं तर रावण गावला बाजारासाठी यावं जावं लागतं साधारणतः 2-3 किलोमीटरचा आमचा हा प्रवास असतो परंतु आज मंगळवारचा बाजार आमचा रावणगावचा असून त्या पूर्वस्थितीच्या शाळेमध्ये खरोखरच मंगळवारचा बाजार भरला की काय असं आम्हाला वाटू लागलं आहे आणि हा म्हणजे लहान मुलांकडून ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्यावेळेस त्यांना व्यावहारिक ज्ञान किती आहे ते आता मी 2-3 वस्तू खरेदी केल्या तर त्या लहान मुलांकडून मला समजून आलं की खरोखरच त्यांना व्यावहारिक ज्ञान म्हणजे त्याचं क्रेडिट सगळं त्यांच्या म्हणजे आईवडिलांना आणि शिक्षकांना जातं शिक्षकांनी त्यांना व्यावहारिक ज्ञानामध्ये कसं म्हणजे वावरायचं कसा व्यवहार करायचा हे त्यांना शिकवलं त्याच्यामुळं त्यांनी म्हणजे लगेचच मला ते सांगून टाकलं की बाबा तुम्ही 2-3 वस्तू घेतल्या याची किंमत किती होते म्हणजे अगदी अजिबातच त्यांना काय म्हणजे हे झालं नाही आणि दुसरी अशी गोष्ट म्हणजे असे उपक्रम सर्व शाळांनी आता पूर्ववस्ती शाळांनी हा उपक्रम राबवला तर प्रत्येक शाळेने हा उपक्रम राबवला तर खरोखरच आपल्या म्हणजे खेडेगावातील विद्यार्थी नक्कीच यशाच्या पायरीकडे जातील आणि शिक्षकांचं आई वडिलांचं नाव उज्ज्वल करतील यात शंका नाही धन्यवाद झालं का रे विकायचं विकायचं झालं लाडू कसा रे
शाळेतील असा आनंद लहान मुलांचा मेळावा भरलेला आहे. एक छान असा उपक्रम आपल्या म्हणजे मंगळवारच्या बाजारासारखा अनुभव इथं मिळतोय आणि त्या मुलांच्याकडून तुम्ही 2-3 मुलांकडून खरेदी पण केली. तर या आपले विद्यार्थी आज बाजारात विकायला बसले तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. भविष्यामध्ये आपण बघतो बाजारपेठेमध्ये कशा प्रकारे विक्री केली जाते, त्याचं प्रशिक्षण प्राथमिक शाळेमध्येच या ठिकाणी मिळालं जाते मुलांना, याचा अतिशय खऱ्या अर्थानं आनंद आहे. आणि हे जे प्रशिक्षण आहे ते भविष्यात खरोखरच या मुलांना दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी येणार आहे असा हा स्तुत्य उपक्रम आहे. अतिशय आनंदाचं वातावरणामध्ये हा अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो, याचा अतिशय एक पालक म्हणून खऱ्या अर्थानं मला आनंद आहे. धन्यवाद धन्यवाद. खरोखरच म्हणजे कौतुक करण्यासाठी घेतले. तुम्ही काय आणलं तू विकायला? पाणीपुरी. किती रुपयाला एक विकली? एक पाणीपुरी कितीला विकली? एक प्लेट.
आता तुमचा सकाळपासूनचा किती किती रुपयाचा धंदा झाला तुमचा? 690 रुपयाचा झाला का? बर बर बर, छान छान छान. परत असा एखादा शाळेत उपक्रम राबवायचा का तुमच्या? विकणार का परत असं? तू काय आटलं आणलं होत? असं का? बर, तुझं विकलं का सगळं? किती रुपयाचा हे झाला तुझा? किती रुपये झाले तुझे? किती रुपये झाले? 370. तू स्वतः विकलं का? कोणी मदत केली तुला? स्वतः विकलं का? का पैसे दिले का सगळ्यांनी? हा, तुझं नाव काय? श्यामप्रिया. श्यामप्रिया, हा, काय आणलं तू विकायला? तू स्टेशनरीचं सामान साहित्य आणलं होतं का? हा हा, तर विकलं का सगळं? आता शाळेला किती लागतो? तिसरीला. तर सर, आता हे राहिले का तुझं शिल्लक विकायचं? तर किती किती रुपयाचा हे झाला तुझा व्यवसाय धंदा झाला? 460 रुपयाला. तू एकटीने केलं का सगळं का मदत केली तुला कोणी? नाही केली का? मग आता परत असा उपक्रम राबवायचा का शाळेत तुमच्या? जर तुम आपल्या मंगळवारच्या बाजारात विकायला गेलं तर एकटी विकू शकते का? कशामुळे तुला शक्य झालंय? ह्या उपक्रमामुळे तुला शक्य झालं ना हे? आणि शिक्षकांनी आई वडिलांनी तुला काहीतरी थोड्या गोष्टी म्हणजे व्यवहारातल्या सांगितल्या, त्याच्यामुळे तुला जमलं ते, बरोबर? तर पुन्हा पण बनवू आपण असा एखादा उपक्रम, आणि तयारी ठेवायची चांगली. तुझ्या वडिलांचं नाव काय? वैभव. ठीक आहे, सांग बरं परत पूर्ण नाव तुझं. श्यामप्रिया वैभव आठवे. ओके ओके. तन्मय चला बरं, विकलं का सगळं? राहिलंय की काहीतरी थोडं एवढं? बघा झालंय का? किती रुपये झाले सगळे? 1000 रुपयाचा झाला का? बरं बरं बरं. त्याच्या आधी विकलं होतं का कधी असं? होय. कुठे?